नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। पेन्शनचा अधिकार हिरावून घेणारी अधिसूचना 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली आहे। ही अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारतीने 22 जुलैला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। वस्ती शाळा शिक्षक, विना अनुदानित शाळेतील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 2005 पूर्वीच्या नेमणूक आहेत अशा शिक्षकांना या अधिसूचनेनुसार जुनी पेन्शन मिळणार नाही। त्याबाबत संवैधानिक मार्गाने शिक्षक भारती आंदोलन करणार आहेत। तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासहित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे शिक्षक भारती प्रतिनिधी स्वरूपात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना तर तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांना जुन्या पेन्शनबाबत निवेदन दिले जाणार आहे। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शासनाकडे पेन्शनसाठी वैयक्तिक ईमेल करून तसेच पेन्शन मागणीसाठीचे पत्र कुरिअर करणार आहेत व आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्ती शाळा शिक्षक तसेच शिक्षक भारती पदाधिकारी घरामध्ये राहूनच हक्काचे पेन्शन मिळण्यासाठी हातामध्ये फलक घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत। या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणार्थे यांनी दिली। सर्वांनी वेळ देऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सरचिटणीस कृष्णा पोळे यांनी केले। यावेळी पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष कादर आत्तार, तालुकाध्यक्ष प्रताप टकले, प्रकाश चव्हाण, किशोर कांबळे, चंद्रशेखर क्षीरसागर, निलेश टकले, महेंद्र माने, सुनील जगताप, समीर अत्तार, सुयश खिलारे, नामदेव गुरव, बालम मुल्ला, सुधाकर वसगडे, दीपक कुमार कांबळे, अन्सार अली जमादार, बजरंग वीरभद्रे, छाया यादव, सुरेखा उताडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मी महेश शरणाते, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना जिल्हा सांगली। शिक्षक भारती 22 जुलै रोजी जुन्या पेन्शनच्यासाठी एक दिवसीय आंदोलन करणार। शासनाने 10 जुलै रोजी एक अधिसूचना जारी केली आहे। या अधिसूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असणारे वस्ती शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक, खाजगी शाळांमधील शिक्षक या सर्वांच्या जुन्या पेन्शनवर या अधिसूचनेने गंडांतर आलेले आहे। म्हणून या निमित्तानं राज्यस्तरावर माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती 22 जुलै रोजी एक दिवसीय आंदोलन करणार आहे। या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक, वस्ती शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं नम्र निवेदन या निमित्तानं मी करीत आहे। सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने ही अधिसूचना आणलेली आहे। या अधिसूचनेनुसार जुनी पेन्शन या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही, म्हणून या विरोधात आपण एक दिवसीय आंदोलन करीत आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना या निमित्तानं निवेदन दिले जाणार आहे। त्याचबरोबर तालुका स्तरावर तहसीलदार साहेब यांनाही निवेदन दिले जाणार आहे। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्ती शाळा शिक्षक यांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण आपल्या स्तरावरून घरातच राहून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। आपण शासनाला जुन्या पेन्शनच्या साठी एक मेल करावा, त्याचबरोबर आपण एक निवेदन तयार करून ते शासनापर्यंत कुरिअरच्या माध्यमातून पाठवावं आणि एक अनोखा आंदोलन म्हणून आपल्या घरामध्ये राहूनच एक कार्डबोर्ड हातामध्ये घेऊन मी जुन्या पेन्शनच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे अशा पद्धतीचं नम्र निवेदन करून तसे फोटो आपण सोशल मीडियावर व्हायरल करावेत अशा पद्धतीचं एक आंदोलन आपल्याकडून अपेक्षित आहे। या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं नम्र निवेदन जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपणास करीत आहे। धन्यवाद।